part we studied about cells of immune system. In that cells of immune system, they are lymphocytes and antigen presenting cells. In that lymphocytes, there are two types of lymphocytes. One is the B lymphocyte and another one T lymphocytes. So in this lecture, we studied about mechanism of response of T lymphocyte to antigen. आता आपण मागच्या भागामध्ये म्हटलं की लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स हे महत्वाचे सेल्स इम्युन सिस्टीम मध्ये काम करताना दिसून येतात. त्यापैकी लिम्फोसाइट्स मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. त्या प्रत्येकाचं अँटीजन बरोबरचं असणारं फंक्शन हे वेगवेगळं आहे, त्यांच्या दोघांपासून होणारे कार्य पण वेगवेगळी आहेत, म्हणजे त्यांची फंक्शन्स पण वेगवेगळी आहेत. आता ते काय आहे, द मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट टू अँटीजन. ऍक्च्युली टी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम काय आहे अँटीजन बरोबर, तर ज्या वेळेला टी लिम्फोसाइट्स कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ अँटीजन, दे प्रॉलिफरेट्स ऑर फॉर्म्स मेनी मोर टाइप्स ऑफ क्लोन्स ऑफ टी सेल्स. ज्या वेळेला अँटीजनच्या कॉन्टॅक्टमध्ये हे टी लिम्फोसाइट्स येतात, त्यावेळेला त्यांचे क्लोन्स तयार होतात. आणि हे क्लोन्स तयार झाल्यानंतर दे सर्व्ह ॲज व्हेरियस फंक्शन्स आणि मग ते त्या ठिकाणी वेगवेगळी कार्य करताना दिसून येतात. तर ह्यांचे कोणकोणते टाइप्स आहेत, तर टी लिम्फोसाइट्स आर अगेन डिवाइडेड इंटू हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, और इन दॅट किलर टी सेल्स वी कॉल्ड ॲज अ सायटोटॉक्झिक टी सेल्स, थर्ड टाइप सप्रेसर टी सेल्स अँड फोर्थ वन मेमरी टी सेल्स. चार टी सेल्सचे प्रकार किंवा लिम्फोसाइट्सचे चार प्रकार, टी लिम्फोसाइट्सचे चार प्रकार पाहायला मिळतात. हेल्पर टी सेल्स, त्याच्यानंतर किलर टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स आणि मेमरी टी सेल्स. हे चारही प्रकार वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स करताना दिसून येतात. पहिला जो त्यातला प्रकार आहे तो म्हणजे आहे हेल्पर टी सेल्स. हेल्पर टी सेल काय करतो, तर सेन्सराइज हेल्पर टी सेल्स जे आहे तर ते प्रोड्युसेस लिम्फोकाइन, लिम्फोकाइन नावाचं हॉर्मोन किंवा एन्झाईम त्या ठिकाणी सिक्रीट करताना दिसून येतात फॉर परफॉर्मिंग सेव्हरल टाइप्स ऑफ फंक्शन. मग एकदा हा लिम्फोकाइन सिक्रीट झालं की लिम्फोकाइन कडून वेगवेगळी कार्य केली जातात. फॉर एक्झाम्पल प्रॉलिफरेशन ऑफ टी सेल्स, म्हणजे प्रॉलिफरेट करणं, त्यांचं नंबर ऑफ टी सेल्स वाढवणं, म्हणजे संख्या वाढवणं त्यांची, म्हणजे त्यांना प्रॉलिफरेट करणं आपण म्हणतो, तर प्रॉलिफरेशन ऑफ टी सेल्स. त्याच्यानंतर दुसरं एक कार्य ते म्हणजे स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स, म्हणजे स्टिम्युलेट करणं, बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करणं, त्यांच्यामध्ये स्टिम्युलेशन करण्याची ऍक्टिव्हिटी करणं, तर स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. ऑल्सो स्टिम्युलेशन ऑफ मॅक्रोफेसेस, मॅक्रोफेसेसला सुद्धा स्टिम्युलेट करण्याचं काम या हेल्पर टी सेल, म्हणजे एक प्रकारे हे हेल्पर म्हणजे मदतनीसच आहे टी सेल्स, की जे लिम्फोकाइन प्रोड्यूस करतात आणि लिम्फोकाइन प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांच्यापासून प्रॉलिफरेशन करणं आणि स्टिम्युलेशन करण्याचं काम करताना दिसून येतात. दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामधला तो आहे किलर टी सेल्स किंवा सायटोटॉक्झिक टी सेल्स. आता किलर टी सेल्स किंवा सायटोटॉक्झिक टी सेल्स किलर आहेत, म्हणजे ते कम्प्लिटली काय करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात. दे डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्वेडिंग मायक्रोब्स ऑर इन्फेक्टेड बॉडी सेल्स किंवा कॅन्सर सेल्स, म्हणजे डायरेक्टली कुणावर अटॅक करून टाकतात, तर इन्फेक्टेड सेल्स जे आहेत त्यांच्यावर अटॅक करतात, किंवा कॅन्सर सेल्स असतील त्यांच्यावर अटॅक करतात, किंवा नको असणारे जे मायक्रोब्स आपल्या बॉडीवरती येणार आहेत तर त्यांच्यावरती डायरेक्टली त्यांना किल करण्याचं काम हे किलर टी सेल्स करतात. त्याचबरोबरीने त्यांच्या बरोबरीने ते काय करतात, तर परफॉरिन नावाचं सिक्रिशन करताना दिसून येतात, म्हणजे इट सिक्रिट्स परफॉरिन. दिस परफॉरिन फॉर्म ऑफ होल इन्फेक्टेड सेल्स, इट ऑल्सो रिलीजेस सबस्टन्सेस दॅट किल द सेल्स. हे परफॉरिन जे आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी काय करतं, एकदा ते सिक्रिट झालं की संपूर्ण इन्फेक्टेड सेलवरती ते पसरतं आणि मग पसरल्यानंतर नको असणाऱ्या सेल्सना किल करण्याचं काम करतं. हेन्स द नेम, म्हणूनच त्याला दुसरं एक नाव दिलेलं आहे, हेन्स द नेम ऍज सायटोटॉक्झिक टी सेल. टॉक्झिक म्हणजे विषारी, सायटोटॉक्झिक टी सेल्स म्हणजे अशा प्रकारे ते अटॅक करतं की एक प्रकारे परफॉरिन एकदा का सिक्रेट व्हायला लागलं की ते टॉक्झिक म्हणून काम करतं आणि त्या येणाऱ्या सगळ्या मायक्रोब्सना डायरेक्टली इन्वाइट करण्याचं काम करताना दिसून येतं. तिसरा प्रकार त्यांच्यामधला जो आहे तो म्हणजे सप्रेसर टी सेल्स. आता हे
यांच्यामध्ये असणारे जे सेल्स आहेत हे दीज सेल्स सप्रेस एंटायर इम्युन सिस्टीम, संपूर्ण इम्युन सिस्टीमला सप्रेस करतात. आणि कुणासाठी सप्रेस करतात? अगेन अटॅक ऑन द ओन बॉडी सेल्स. आपल्याच बॉडी सेल्स कडून होणारा जो अटॅक आहे तर त्या याला सप्रेस करण्याचं काम या सप्रेसर टी सेल्स कडून केलं जातं. आणि चौथे जे आहे, चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे मेमरी टी सेल्स. हे सुद्धा यांच्याच प्रमाणे आहेत, म्हणजे हेल्पर सेल्स ज्या पद्धतीने सेन्सोटाईज आहेत किंवा सेन्सिटाइज टाईप असं आपण त्यांना म्हणतो, तर मेमरी सेल्स सुद्धा सेन्सिटाइज टाईप असलेला दिसून येतो. दीज आर ऑल्सो प्रिव्हियसली सेन्सिटाइज सेल्स विच रिटेन द सेन्स मेमरी. म्हणजे पुन्हा एकदा कोणी अटॅक केलाय, कुणावर अटॅक केलाय हे मेमराइज करण्याचं काम कुणाकडून केलं जातं? मेमरी टी सेल कडून केलं जातं. आणि मग फ्युचरमध्ये आपल्या बॉडीवरती अटॅक कुणाकडून झालाय आणि कोणत्या अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेले आहेत तर थोडक्यात याला मेमराइज करण्याचं काम, हे लॉंग लाईफ इन फ्युचरमध्ये कधी पुन्हा असा अटॅक झाला तर त्याला मेमराइज करण्याचं काम या मेमरी टी सेल्स कडून केलं जातं.